चैत्र प्रतिपदा म्हणजेच हिंदू नवीन वर्षातील पहिला दिवस। हे येणारं नवीन वर्ष सुखाचं, समाधानाचं आणि आरोग्यमय जावो यासाठी एक छोटासा उपाय तुम्ही करून बघू शकता। कोणता आहे तो उपाय? तो उपाय करण्यासाठी काय काय गोष्टींची आवश्यकता आहे, चला जाणून घेऊया। पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, गुढीपाडव्याच्या दिवशी आपण दारात गुढी उभारतो, गुढीचं पूजन करतो। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक आहे, त्यामुळे या मुहूर्ताचं महत्त्वही विशेष आहे। या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचं शुभकार्य अगदी विनासंकोच करू शकता। त्या शुभकार्यात तुम्हाला यश नक्कीच मिळेल। जसं की नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल, उद्योगधंदा सुरू करायचा असेल, किंवा नवीन वाहन खरेदी करायचं असेल, प्रॉपर्टी मालमत्ता खरेदी करायची असेल, नवीन घरात प्रवेश करायचा असेल, अशा सगळ्या प्रकारच्या शुभकार्यांसाठी हा मुहूर्त उत्तम आहे। मंडळी, चला आता वळूया त्या उपायाकडे, जो उपाय केल्यामुळे तुमच्या घरामध्ये ऐश्वर्य येणार आहे, संपन्नता येणार आहे, तुमचं नवीन वर्ष सुखासमाधानाचं आणि आनंदमयी जाणार आहे। हा उपाय करण्यासाठी गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावं, अर्थात पहाटे उठावं, आणि आंघोळ करताना एक विशिष्ट प्रकारचं उटणं लावूनच आंघोळ करायची आहे। हे उटणं तुम्हाला घरच्या घरी बनवायचं आहे। हे उटणं बनवण्यासाठी तुम्हाला लागणार आहे डाळीचं पीठ, गूळ, हळद आणि मध या वस्तू। हे सगळे पदार्थ तुम्हाला एकत्र करायचे आहेत आणि या मिश्रणाची पेस्ट बनवायची आहे, आणि या तयार झालेल्या उटण्यानेच तुम्हाला आंघोळ करायची आहे। आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांना सुद्धा याच उटण्याने आंघोळ करायला लावा, आणि त्या दिवशी साबण किंवा फेस वॉश यापैकी काहीही वापरू नका। तसंच गुढीपाडव्याच्या दिवशी लिंबाच्या पानांना विशेष महत्त्व असतं हे तर तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे लिंबाची पानं आंघोळीच्या पाण्यात टाकावीत आणि त्या पाण्याने आंघोळ करावी। या उपायाने तुमचं आरोग्य तर उत्तम राहतच, पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी आणि ऐश्वर्याचा सुद्धा प्रवेश होतो। गुढीपाडव्याच्या दिवशी जेवणामध्ये कडुलिंबाची पानं आणि गूळ यांचं मिश्रण अवश्य घ्यावं, त्यामुळे आरोग्यामध्ये सुद्धा चमत्कारिक बदल घडून येतात। मंडळी, गुढीपाडव्याची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी आणि सकारात्मक आचरणाने करावी। मागच्या वर्षापर्यंत झालेल्या ज्या काही चुका असतील त्या चुकातून तुम्ही नवीन काहीतरी शिकावं आणि येणाऱ्या वर्षामध्ये नवे संकल्प घेऊन, नवी उमेद घेऊन, नव्या आशा घेऊन नवी सुरुवात करावी। सणवार, व्रत, वैकल्य यांचा हेतूच तो असतो की मनावर आलेली मरगळ झटकून आपण नव्या उमेदीने कामाला लागावं। येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखासमाधानाचं आणि भरभराटीचं जावो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका।